सातारेचे पूनम पाटील हिने एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली येण्याचा पराक्रम केला. पूनमच्या या यशानंतर तिच्या साताऱ्यातल्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक असलेल्या पूनमच्या वडिलांना आपल्या लेकीच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे. पूनमने मराठीतून शिक्षण पूर्ण केल्याने यश मिळाल्याचं संभाजी पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अचानक आईला फोन आला बहिणीचा की असा असा रिझल्ट लागलाय, ते ऐकून खूप आनंद झाला. कारण की आधीच माझे वडील एक डिवाइस पे आहेत आणि पुढील वर्षी ते रिटायर होत आहेत आणि माझी बहीण तीच रँक घेऊन पुढं काम करणार आहे. हा एक पप्पांसाठी आणि तिच्यासाठी पण एक सगळ्यात चांगला आनंद आहे आणि आम्ही सगळे आनंदी आहोत. वर्ग 2 पदावरती जी आतापर्यंत निवड झाली होती, परंतु तरीही तिनं वर्ग 1 पद पाहिजे होतं, त्यासाठी मुदतवाढ घेतली. तिचं यश जे आहे ते माझ्या पत्नीनं तिच्यासाठी घेतलेलं कष्ट हे फार महत्त्वाचं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण देऊनसुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं हे माझ्या मुलींचं उदाहरण आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.